नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. न्हावा ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत शेकापचे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची माजी खासदार लोकनेते रामछेद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे नेते भाजपच्या विकासाचं कमळ हाती घेत आहेत. त्यानुसार न्हावे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेका पक्षाचे हनुमान पांडुरंग भोईर, नवीन हनुमान भोईर तसंच शिवसेनेचे विजेंद्र पाटील आणि जगदीश सदाशिव म्हात्रे यांनी खासदार लोकनेते रामछेद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, चंद्रकांत भोईर, गावाध्यक्ष तुषार भोईर, महेश कडू, शरद खारकर, चंद्रकांत पाटील, सागर ठाकूर, जॉर्ज मिनीजीएस, दीपक भोईर, विनोद पाटील, रुपेश घरत, मोरेश्वर पाटील, चंद्रकांत आत्माराम पाटील, दर्शना ठाकूर, मीनाक्षी पाटील, रंजना घरत, सुशीला पाटील, कमलाबाई म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जनतेकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 खासदार भाजपा महायुतीचे निवडून येतील. रायगड लोकसभा मतदारसंघातून देखील भाजपा महायुतीचाच खासदार निवडून येईल असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपतर्फे महाविजय 2024 अंतर्गत अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत व्यक्त केला. या सभेस भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, रायगड लोकसभा प्रमुख सतीश थारक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, दिलीप भोईर, ॲडव्होकेट पल्लवी तोळपुळे, सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, मिलिंद पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा, सतीश लेले, सुनील दामले, परशुराम म्हात्रे, हेमंत दांडेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अलिबाग तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह सुमारे 5,000 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्वागत केले. पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यासाठी तसेच सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजनांसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेल उरण भाजपच्या काही नेत्यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष नगरसेवक अनिल भगत तसेच जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणाऱ्यांमध्ये समावेश होता. पनवेल शहराचा विकास आणि सर्वकष सुधारणा यासह संपूर्ण शहर आणि परिसरातील भागांचाही या विकासात सहभाग करून घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. पनवेल महापालिका क्षेत्रांमधील सिडको हद्दीतील पंचशील नगर रेल्वे आणि सिडको हद्दीतील मालधक्का तसेच शिवाजीनगर, लोकमान्य नगर, नवनाथ नगर आणि इंदिरा नगर यांचे लवकरात लवकर पुनर्वसन नैना अथवा सिडको हद्दीत TPS 1 मध्ये उभारलेल्या बालाजी सिम्फोनी या इमारतीमधील अंदाजे 2,000 सदनिकांमध्ये करण्याची मागणी माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान लवकरात लवकर पंचशील नगर, मालधक्का यांचे तसेच शिवाजीनगर, नवनाथ नगर, इंदिरानगर, लोकमान्य नगर यांचे पुनर्वसन करून सर्व झोपडपट्टीधारक आणि नवीन पनवेलमध्ये रहिवाशांना ट्रॅफिक आणि पार्किंगपासून दिलासा मिळून स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून पनवेलची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात होईल आणि आपल्याकडून हे सुद्धा शक्य होत नसेल तर एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून तीव्र आंदोलन छेडावे लागेल याचीही नोंद घ्यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनाही देण्यात आली आहे. धनगर समाजालाही आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रा निमित्ताने घाटाव येथे सकल धनगर समाज रायगड आयोजित कार्यक्रमात केली आहे. धनगर समाजाला आरक्षणापासून प्रस्थापितांनी दूर ठेवले आहे. धनगर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी धनगर जागर यात्रा काढण्यात आली. 20 जिल्ह्यात 21 सभा घेत पहिला टप्पा आज पूर्ण होत आहे. आमचा अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा आहे.
धनगर आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणारच आहोत असे सांगत 33 आदिवासी जातींना दाखले मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार असून पुढची लढाई यासाठीच करणार असल्याचे पडळकर यांनी यावेळी सांगितले. या सभेला धाऊ ढेवे, नरेश कोकरे, धर्माजी हिरवे, वकील आखाडे, चंद्रकांत शिंगाडे, रवी झोरे, बावधने, रामभाऊ केंडे, लक्ष्मण शिंगाडे, अनंत गोरे, अमित घाक, तानाजी देशमुख, बबलू सय्यद उपस्थित होते. पेणमधील गणपतीवाडी येथील भोगावतीवरून कार खाली कोसळून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. MH06BM4447 ही कार गणपतीवाडीजवळील भोगावती पुलावरून जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटून ही कार पुलावरून 20 फूट खाली कोसळली. यावेळी कारमध्ये चालकासोबत 2 जण होते. गाडी एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 2 जण सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते तसेच पेण नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. या घटनेचा अधिक तपास पेण पोलीस करत आहेत. खंडाळा घाटातून जुन्या मुंबई पुणे मार्गावरून थेट खोपोली गावात उतरण्यासाठी शॉर्टकट असला तरी अवघड वळणामुळे थेट मृत्यूच्या दारात हा मार्ग नेत असल्याने हा मार्ग मोठ्या वाहनांना कायमस्वरूपी बंद झाला असून या ठिकाणी पोलादी हाईट बॅरियर बसवण्यात आले आहेत. 15 एप्रिलला जुन्या मुंबई पुणे मार्गावर घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांना जीव गमवावा लागला होता तर 28 जण गंभीर जखमी झाले होते. मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध असताना देखील अनेक जण नियम पायदळी तुडवत असल्याने अपघात घडले होते. घाटातून थेट खोपोली गावात उतरण्यासाठी हा मार्ग जरी शॉर्टकट असला तरी अवघड वळणामुळे थेट मृत्यूच्या दारात हा मार्ग जात होता त्यामुळे अपघातांना कायमचा पायबंदा बसावा यासाठी लोखंडी हाईट बॅरियर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ IRB आणि वाहतूक पोलीस यंत्रणेच्या पुढाकाराने बसवण्यात आले आहेत. पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या वॉररूमची पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी करून आढावा घेतला. या कॅमेऱ्यांचे कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात असून या आधुनिक पद्धतीच्या वॉररूममध्ये आगामी काळात स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास तसेच कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल रूममधूनच स्पीकरच्या माध्यमातून पोलीस मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये राबवला जाणार आहे. या वॉररूमची पाहणी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी करून आढावा घेत असून पोलीस अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यावर अल्पावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने चेरबंद केले आहे. वेळीच कारवाई केल्याने फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाती गोठवली असून त्यात 32,66,12,091 एवढी मोठी रक्कम आहे. बाळू सखाराम खंडागळे आणि राजेंद्र राम विखलवान पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नाव असून दोघेही घाटकोपर येथे राहतात. 28 एप्रिल ते 9 ऑगस्ट या कालावधीत फिर्यादी यांना अर्चना नायर असे बनावट नाव सांगणाऱ्या महिलेने क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे आमिष दाखवले होते. फिर्यादी यांना देखील आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यामध्ये 6,62,19,888 भरण्यास भाग पाडले मात्र महिन्यात परतावा सांगून कुठलाच परतावा दिला नाही. तसेच संपर्कही बंद झाल्याने फिर्यादी यांनी सायबर शाखेत गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्याचा तपास नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामार्फतीने सुरूच असून त्यांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. खोपोली शहरात 2 समस्या सर्वात उग्र बनल्या आहेत. यात मोकाट कुत्री आणि शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे या दोन्ही समस्यांनी संपूर्ण शहर प्रचंड हैराण झाले आहेत.
दोन्ही समस्या दिवसेंदिवस उग्र होत असताना नगरपालिका मात्र त्या सोडवण्यास पूर्ण हतबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातील काही कुत्री पिसाळी असल्याने ते अचानक हल्ला करून नागरिकांना जखमी करत आहेत. दुसरीकडे नगरपालिका रुग्णालयात रेबीजवरील उपचारासाठीचे औषधी उपलब्ध होत नसल्याने बाधित नागरिकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहे. दुसरी मुख्य समस्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उडणारी धूळ बनली आहे. खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे शहरात विविध ठिकाणी दररोज विचित्र अपघात घडत आहेत. या समस्यांकडे नगरपालिका हातावर हात ठेवून सुस्त भूमिकेत दिसत आहे. मुंबई पोलिसांनी ड्रग्सचे रॅकेट चालवणाऱ्या फरार आरोपी ललित पाटील याला अखेर अटक केली आहे. ललित पाटील 2 ऑक्टोबरला पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्ये होता. तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललितने नाशिकमधून पळ काढला. यानंतर तो इंदूरला गेला, तिथून सुरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक, धुळे, औरंगाबाद करत त्याने कर्नाटकमध्ये प्रवेश केला. बंगळुरूहून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललितला अटक केली. चेन्नईवरून ललित श्रीलंकेला जाणार होता अशी माहिती मिळत आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आता ललित पाटील हाताला आला आहे, त्यामुळे अनेकांची तोंड बंद होणार आहेत असे सूचक वक्तव्य केले. तसेच सर्व दोषींवर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले.